Yes, lecture suru karte hai ek with discussion. An electricity energy through PYQ apan ya tikane jato ahe. कुठे यायचं राहिलेत का नाही जॉईन झालेले आहे पण मी माझ्या मते मी स्टार्ट केल्यावरती बरेच लोक जॉईन होत असतात प्रेझेंट असलेले लोक मला जस्ट एक थंब देऊन द्या ओके चलो बाकी लोक यायचे राहिलेत का एक जस्ट दोन मिनिटांमध्ये सुरू करून घेऊया लेक्चर चालेल तबस्सुम रोहिणी निशा हर्षल किरण चला आपण विज्ञानाचा अभ्यास करतो आहे जुन्या प्रश्नांसोबत क्विक डिस्कशन ऑन सायन्स थ्रू PYQ या ठिकाणी आपण बघणार आहोत विज्ञान म्हटलं की थोडं अवघड जातं का कारण की इतिहास म्हटलं की माझ्या इतिहासाच्या लेक्चर्सला बरेच लोक असतात साधारणतः 60-70 लोक असतात आणि सायन्स म्हटल्यानंतर थोडं टेन्शन माझा विषय असतो येतानाची जी संख्या असते ती फार कमी होऊन जाते आहे असं काही आहे का सगळ्यांचं फिजिकल हार्ड आहे ओके ओके सुप्रिया हॅलो अमित फिजिक्स हार्ड आहे ओके चालेल ना बायोलॉजी पण घेईल मी लवकरच बायोलॉजी घेण्याचा प्रयत्न करेल ओके चला अजून कोणाचं काहीतरी म्हणणं आलेलं आहे नाही हॅलो गंगा आलेत सगळे बस अजून दोन सेकंद आम्हाला लगेच सुरू करते आहे महेश माने जॉईन झाले आहे किरण माने महेश माने भाऊ भाई आहे का दोघ जण भाऊ आहात का ओके चलो स्टार्ट करते आहे हॅलो प्रीती सगळेजण ना तुम्ही लोक उशिरा येता मग होतं असं हॅलो नानासाहेब होतं असं की माझा एक क्वेश्चन पुढे निघून जातो मग तुम्ही लोक येता तुमचा स्कोर येत नाही बऱ्याच गोष्टी घडतात पण अजून फक्त 30 सेकंद लगेच लेक्चर सुरू करते इलेक्ट्रिसिटी वर्क पॉवर अँड एनर्जी याच्यावरती आपण क्विक डिस्कशन घेणार आहोत क्वेश्चन तुम्हाला देणार आहे तुम्ही मला आन्सर सांगायचे आहे आणि त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते मी तुम्हाला देणार आहे ओके चलो फिर जस्ट 7 सेकंड चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे वाक्य वाचा PSI 2013 मधला हा प्रश्न आहे प्रश्न वाचा मी आन्सर देणार तुम्हाला हॅलो अजय मी पोल वरती देणार आहे हा पोल देईल आन्सर सुद्धा पोल वरती द्यायचा आहे जस्ट पोल सुरू केलेला आहे आणि पोल सुरू झालेला आहे पोल वरती आन्सर येऊ द्या तुमच्या सगळ्यांची नावे मी शेवटी सांगणार आहे कोण टॉपर्स 10 मध्ये आहे ते हॅलो अश्विनी टाइम्स अप पोल संपतो आहे या ठिकाणी पोल आटोपलेला आहे ओके चला तुमच्या सगळ्यांचे नाव माझ्याकडे आलेले आहे एक जस्ट 2 मिनिटांमध्ये इंग्लिश मध्ये क्वेश्चन्स नाहीत ओके चालेल मी तुम्हाला एक्सप्लेन करते ओके किंवा आता नेक्स्ट क्वेश्चन देताना ना त्यातला मटेरियल काही इंग्लिश मध्ये देते चालेल खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे असा हा प्रश्न आहे कमी विद्युत रोधासाठी म्हणजे लेस रेझिस्टन्स साठी कशासाठी लेस रेझिस्टन्स साठी काय वापरतात म्हणते कमी लांबीची तार वापरतात आहे काय करतात आहे या ठिकाणी कमी लांबी असलेली म्हणजे कमी लेंथ असलेली तार वापरतो आहे आणि जाड तार वापरतो आहे कशी वापरतो आहे ठीक आहे ती जी तार आहे तो जो कंडक्टर आहे तो कसा आहे ठीक आहे असं आपण म्हणतो आहे आणि सेकंड थिंग म्हणतो आहे की जास्त विद्युत रोधासाठी म्हणजे मोर रेझिस्टन्स साठी आपल्याला काय हवं आहे सेकंड थिंग
तर मोर रेझिस्टन्स साठी आपण काय करतो आहे तर कमी लांबीची आणि बारीक तार वापरतात. या ठिकाणी दिलेलं आहे तर याचे आपल्याला डिटेल्स बघायचे आहे. ओके, दिलेलं आहे त्यांनी फक्त वाक्य अ बरोबर ई हे दोन्ही वाक्य बरोबर आहे आणि फोर्थ थिंग दिली की दोन्ही वाक्य चुकीचे आहे. तर याचं जे आन्सर आहे ते काय आहे तर फक्त वाक्य अ बरोबर आहे. ओके, तर ते कसं ते आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी काय आहे तर हे पॅरेलल रेझिस्टन्स आहे. येत आहे लक्षात सगळ्यांना? इंग्लिश मीडियम वाले मराठी मीडियम वाले समजून घ्या आ, आणि तुम्ही थंब देऊ शकता मला हा काय आहे. आपण पॅरेलल रेझिस्टन्स ठेवतो आहे या ठिकाणी, ज्याला आपण काय म्हणतो आहे समांतर बांधणी म्हणतो आहे. याला काय म्हणतो आहे आपण समांतर बांधणी असं म्हणतो आहे. ओके, आता ही जी समांतर बांधणी आहे याच्यामध्ये आपण आर वन आर टू आणि आर एन ठेवलेला आहे. आपल्याला याची जर व्हॅल्यू काढा म्हटलं तर आपण व्हॅल्यू कसं काढतो याचा, वन बाय आर इज इक्वल टू वन बाय आर वन प्लस वन बाय आर टू या पद्धतीने काढतो आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळतो आहे लेस रेझिस्टन्स तयार होतो आहे आणि लेस रेझिस्टन्स कमी विद्युतरोध ज्या ठिकाणी तयार होतो आहे तिथे तुम्हाला काय मिळत आहे त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जास्त मिळत आहे. इलेक्ट्रिसिटीचं वहन त्या ठिकाणी जास्त होणार आहे. ओके, गुड इव्हिनिंग मिलिंद आशुतोष, गुड इव्हिनिंग टू ऑल. लेक्चर स्टार्ट करण्याच्या नादामध्ये ते राहून गेलं माझं. सगळ्यांना गुड इव्हिनिंग करायचं. गुड इव्हिनिंग टू ऑल. पहिला प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण इथे देते आहे. ओके, या ठिकाणी बघा ज्या वेळेला आपण रेझिस्टन्सची गोष्ट करतोय तर सगळ्यात पहिले मी जे तुम्हाला सांगणार आहे हा जो क्वेश्चन आहे याच्या बऱ्याचशा डिटेल्स आहे. ओके, या सगळ्यांच्या इच अँड एव्हरी डिटेल मी एक्सप्लेन करणार आहे पण त्याआधी या छोट्या छोट्या गोष्टी बघा. रेझिस्टन्स म्हणजे काय? ओके, पाणी इथनं वाहत आहे. ओके, साधं पाण्याची गोष्ट करू. तिथे आपण इलेक्ट्रॉन्सच्या वहनाला रेझिस्टन्स म्हणतो आहे. इथे पाणी आहे, हे पाणी वाहत आहे. या पाण्याच्या वहनाला मी काय केलं, तो जो पाईप होता त्याला मी प्रेस केलं. गुड इव्हिनिंग हनुमान, संकेत, महेश. जो पाईप होता ना त्या पाण्याच्या पाईपला मी काय केलं, पाण्याचं वहन होतं तर मी त्याला प्रेस करून टाकलं. ठीक आहे, काय झालं, मी प्रेस केलं आणि प्रेस केल्याबरोबर काय घडलं तर या ठिकाणी रेझिस्ट झालं. पाण्याला काय झालं, या ठिकाणी अडथळा निर्माण झाला पाणी वाहण्यासाठी. ओके, आणि असं जर कंडिशन झाली तर या ठिकाणी मी काय म्हणते आहे की जो फ्लो होता पाण्याचा फ्लो कमी झाला. पाण्याचा फ्लो काय झाला, कमी झाला, कारण की त्या ठिकाणी रेझिस्टन्स तयार झाला. सेम गोष्ट मी बोलते आहे इलेक्ट्रॉन्सच्या संदर्भात. अशा संदर्भात बोलतो आहे आपण, इलेक्ट्रॉन्सच्या संदर्भात बोलतो आहे. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो होतात आहे कशामधून, कंडक्टर मधून. याला जर मी कंडक्टर असं म्हणते आहे इथे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहे. इथे काय होणार आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहे. आणि याच्यामध्ये जर मी एखादा रेझिस्टर आणून बसवला काय होणार आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी होणार आहे. ओके, तर ही सगळी संकल्पना घडते आहे. आता आपण जाऊया अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. अश्विनी अगदी बरोबर आहे. आता आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे की प्रश्न काय म्हणतो आहे. प्रश्न म्हणतो आहे कमी विद्युत रोधासाठी मला आता रेझिस्टन्स कसा करायचा आहे, लेस करायचा आहे. रेझिस्टन्स मला कसा करायचा आहे, लेस करायचा आहे, कमी करायचा आहे. मी काय करेल, कमी लांबीची. आता हा कंडक्टर होता माझा, वाहक होता, त्यामधनं इलेक्ट्रॉन काय होते, फ्लो होत होते. आता मी काय केलं, लांबी कमी करून टाकली. डेफिनेटली हे इलेक्ट्रॉन्स असे पुढे जाणार होते, याच्यामध्ये जे काही येणार होतं त्याला ते जाऊन आदळणार होते. ठीक आहे, रेझिस्टन्स कसा म्हणतोय आपण, इलेक्ट्रॉन जातात आहे त्याच्यामध्ये जे येतात आहे त्याला जाऊन आदळतात आहे. मी जर लांबी कमी केली काय होणार, बरं, रेझिस्टन्स वाढेल की कमी होईल. मी लांबी कमी करते, ही वायर आहे असं समजा, या वायर मधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो आहे. ठीक आहे, रेझिस्टन्स तयार होतो आहे. मी या वायरला अर्धच केलं, कट केला, रेझिस्टन्स काय झाला, डेफिनेटली रोहिणी रेझिस्टन्स कसा झाला, लेस झालेला आहे, कमी झालेला आहे. ओके, म्हणजे माझं इथपर्यंत म्हणणं बरोबर आहे की रेझिस्टन्स या ठिकाणी काय झालेला, लेस झालेला आहे, कमी झालेला आहे. सेकंड ठिकाणी मी या ठिकाणी म्हणते आहे की मी जाड तार वापरत आहे. आता मी काय केलं, ही जी तार होती, हा जो कंडक्टर होता त्याला मी जाड वापरला. हा कसा झाला, आता जाड झाला. ओके, आणि आता इथनं इलेक्ट्रॉन्स गेले. मग हे जे इलेक्ट्रॉन जात होते याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आले, जे काही ऍटम्स मॉलिक्युल्स आले, हे आदळलेच नाही इथे. का आदळले नाही, मी जाडी वाढवली ना तारेची, काय झाली, जाडी वाढवली, स्पेस जास्त तयार झाली इलेक्ट्रॉनच्या वहनासाठी. मग रेझिस्टन्स कसा झाला या ठिकाणी, रेझिस्टन्स कसा झाला आता ज्या वेळेला मी तारेची जाडी वाढवते आहे, बोला.
कमी झाला. रोहिणी रोहिणी कमी झाला, वाढला नाही, कमी कमी. कोण मला वाढलं म्हटणार, दोन जण दिसलं, अजिबात असं नाही होणार आहे. काय म्हटलं मी, इलेक्ट्रॉन वाहतात आहे ना, ते आदळलेच नाही पुढे जाऊन, ते पुढे जाऊन कोणावर आदळतच नाहीये. डेफिनेटली रेझिस्टन्स कमी होतो आहे, लो होतो आहे. ओके, म्हणजे माझं पहिल्या क्रमांकाचं वाक्य 101% बरोबर राहत आहे. काय राहत आहे, फर्स्ट जे वाक्य आहे माझं ते 101% बरोबर राहत आहे. सेकंड थिंग ज्या वेळेला मी म्हणते आहे, जास्त विद्युतरोध. आता मला काय पाहिजे या ठिकाणी, हो अश्विनी बरोबर आहे तुमचं म्हणणं, जे प्रपोर्शनल वगैरे आहे ना, मी फक्त संकल्पना क्लिअर करून देत आहे. थोड्या वेळाने मी तुम्हाला एक्झॅक्ट जो फॉर्म्युला आहे ना तो पण सांगणार, ठीक आहे, की कसा प्रपोर्शनल होतो आहे ते सांगते. 101% जास्त विद्युतरोध, मला काय पाहिजे, रेझिस्टन्स जास्त पाहिजे. रेझिस्टन्स कसा पाहिजे आहे, जास्त पाहिजे आहे. तर मी कमी लांबीची तार वापरेल का, जर हा रेझिस्टर ही लांबी ही तार आहे, यातनं इलेक्ट्रॉन फ्लो होतात आहे, याला रेझिस्टन्स पण तयार होतो आहे. मी जर तार अर्धीच केली तर काय होणार आहे, जास्त विद्युतरोध मला मिळेल का, ठीक आहे, कमी लांबीची नाही मिळणार आहे. इथे मला कमी लांबीची तार वापरल्यावर विद्युतरोध जास्त मिळणार नाहीये. ओके, पण मी जर तारेला बारीक केलं तर, जी तार आहे ना, मी या तारेला एकदम बारीकस करून टाकलं, म्हणजे आता इलेक्ट्रॉनचं फ्लो होत असताना काय घडलं, मध्ये जे काही येत होतं प्रत्येकावर जाऊन इलेक्ट्रॉन आदळत होता, रेझिस्टन्स तयार होत होता. कळलं का, प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे, रेझिस्टन्स तयार झाला. याचा अर्थ माझं एवढं जे वाक्य आहे ते चूक आहे, पण पुढचं वाक्य माझं बरोबर होतं. पण तरी मी याला बरोबर म्हणू शकते का, नाही म्हणू शकत. कळत आहे, मी याला बरोबर म्हणू शकत नाहीये. हे बारीक थिन वापरलं तर जास्त विद्युतरोध तयार होतो आहे, डेफिनेटली एक्सेप्टेड. पण इथे कमी लांबीची जी आहे तेव्हा काय होत आहे, ती नाही होत आहे. ओके, म्हणून सेकंड नंबरचा पर्याय या ठिकाणी रॉंग आहे. फक्त वाक्य अ बरोबर आहे. समजलं का सगळ्यांना, ज्याला समजलं त्यांनी फक्त एक सिंगल थंब द्या मला, फक्त सिंगल थंब द्या. तुम्ही लोकांना सगळेजण लेट येता आणि मग थोड्या कन्सेप्ट राहून जातात तुमच्या, तरी बरं झालं मी 5 मिनिटं ऑलरेडी लेट होती, त्याच्यात तुम्ही अजून 5 मिनिटं लेट करता, म्हणजे टोटल 10 मिनिटं लेट होऊन जातात. ओके, क्लिअर सगळ्यांना. जाऊ नेक्स्ट प्रश्नाकडे. आज मी मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स घेणार आहे, फिजिक्सचे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहे. हा स्वाती, स्वाती मरगळ आहेस का, कारण की एक स्वाती अजून पण जॉईन झाली आहे मग अशीच. चला, सोलर सेल कशापासून बनलेले असतात, एएसओ 2013 हा प्रश्न आहे. मी राज्यसेवेला हात लावलेला नाही आहे हा अजून, तुमचे कॉन्फिडन्स डाऊन होतात सायन्स म्हटलं की, म्हणून मला नाही बोलता येत आहे, म्हणून मी थोडं राज्यसेवेला थांबवलं. घेतले मी 2 लेक्चर्स त्याच्यावरती, पण आता कमी केलं. सोलर सेल कशापासून बनलेले असतात, एएसओ 2013 हा प्रश्न आहे. बोला, अरे मी बोलच द्यायची राहिली, सॉरी. हॅलो सुशांत, सुनील, मला नंतर दिसतात हा सगळे जॉईन झालेले लोक. हो आशुतो, आता सोलर सेल इंग्लिश मध्येच आहे, सेमीकंडक्टर इंग्लिश मध्येच आहे, फक्त मी मराठीत लिहिलं आहे ना आशुतोष, प्लीज समजून घ्या. कळलं का, सगळे इंग्लिश मधले असतात शब्द आहे, हे तर आपण वाचू शकतो ना, आपलं बेसिक तर मराठी मधून झालंय ना. सेमी कंडक्टर मी थोडीच अर्धवाहक म्हटलं या ठिकाणी, मी याला थोडीच वाहक म्हटलं. ओके आशुतोष, कळलं. सोलर सेलला मी थोडीच काही सौर सेल वगैरे म्हटलेलं आहे, नाही म्हटलं ना, सगळं इंग्लिश मध्येच आहे. चला, सोलर सेल कशापासून बनलेले असतात हा प्रश्न आहे, आणि आन्सर आहे याच सेमी कंडक्टर. आन्सर काय याच, सेमी कंडक्टर. माझ्याकडे सांगण्यासारख्या बऱ्याच बाबी आहे आज तुमच्यासाठी, ज्या मी नोट डाऊन पण करून देणार आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी दिल्या पण आहेत. ओके, सगळ्यात पहिले आपण सोलर सेल कसा असतो ना ते बघूया. ही सोलर सेलची रचना आहे, ही काय, सोलर सेलची रचना आहे. आणि त्यानंतर आजकाल तुम्ही बघितलं असेल की घरावरती काय आहे, हे सोलर पॅनल्स बसवलेले असतात. काय असतात, सोलर पॅनल्स बसवलेले असतात. ओके,
हा जो सोलर सेल आहे तो काय करतो आहे. ओके, हा जो सोलर सेल आहे याच्यावरती ज्या वेळेला लाईट पडतो आहे, ठीक आहे, ज्या वेळेला काय होतो आहे लाईट पडतो आहे, फोटॉन्स ऍक्टिवेट होतात आहे. त्या ठिकाणी काय ऍक्टिवेट होतात आहे, फोटॉन्स जे आहेत त्या त्या कणांवरती मारा करतात आहे आणि इलेक्ट्रॉन्स काय होतात आहे फ्लो व्हायला सुरुवात होतात आहे. ठीक आहे, ते काय होतात आहे बघा, अ सोलर पॅनल वर्क्स बाय अलोविंग फोटॉन्स. काय करतात आहे ते फोटॉनला अलव करतात आहे, अलोविंग फोटॉन्स और पार्टिकल्स ऑफ अ लाईट टू नॉक इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, फोटॉन्स आले, आपल्याला माहिती आहे प्रकाश किरण कसा बनला आहे, पार्टिकल्स पासून बनलेला आहे. मग हा पार्टिकल आला, फोटॉनचा पार्टिकल आला आणि त्या पदार्थाला टच झाला, स्ट्राइक झाला. स्ट्राइक झाल्याबरोबर काय घडलं, नॉक केलं त्यांनी इलेक्ट्रॉन्सला फ्री फ्रॉम ऍटम्स. ऍटम्स मधून त्यांनी इलेक्ट्रॉन्सला काय केलं, नॉक केलं, त्याला फ्री केलं आणि जनरेटिंग अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि काय सुरू केलं, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याने सुरू केलेला आहे. ओके, सोलर पॅनल्स ऍक्च्युअली कम्प्राइज मेनी स्मॉल युनिट्स कॉल्ड फोटोवोल्टाईक सेल. सोलर पॅनल कशाचं बनलेलं असतं, तर छोट्या छोट्या फोटोवोल्टाईक सेल्स पासून ते बनलेलं असतं. ओके, हे झालं सोलर सेल बद्दल. त्यानंतर आता ज्या वेळेला आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस घेतो आहे तर त्यावेळेला तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स असतात ना, थोडस याला पण फोकस करायचं. ओके, तर कंडक्टर म्हणजे काय होतात, कंडक्टर मराठीमध्ये त्याला आपण वाहक म्हणतो आहे. काय असतात बरं, हे तुम्ही लोक सांगा, तुम्ही लोक रिवाइज करताय ना, तुम्ही सांगायचं, भरपूर लोक आहे, आन्सर देत चला. मला आन्सर्स हवं आहे. ओके, नो इमोजीस, ओनली आन्सर्स. ओके, रोत कमी आणि वहन जास्त. ओके, ठीक आहे. वाहक काय करतात आहे, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. याच्यामध्ये काय होतो आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. ओके, कळलं काय झालं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं. एक्झॅक्टली, गुड कपॅसिटी टू फ्लो ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन झाला याने काय करू शकला, हा हीट आणि इलेक्ट्रिसिटी दोन्हीचा वहन करू शकला. अगदी बरोबर आहे. विच मेक्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे, ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स पार्टिकल टू पार्टिकल. ओके, तर हे काय झालं, त्याला आपण कंडक्टर म्हटलं, त्याला आपण वाहक असं म्हटलं. ओके, सांगता येईल कोण वाहक आहे, वाहकाचं एक्झाम्पल. हॅलो अक्षय, कॉपर आहे. एक्झॅक्टली, त्या ठिकाणी कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, हे सगळे काय आहेत, वाहक आहे. बेस्ट कंडक्टर जर म्हटलं ना, इनकेस जर परीक्षेमध्ये विचारलं, 2011 परीक्षेमध्ये विचारल्या जात होत हा, तर बेस्ट कंडक्टरची जर आपण गोष्ट केली तर सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर. सिल्वर आहे, नोट डाऊन करा, स्टार मार्क करा, सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, 2011 पर्यंत फार विचारलं जायचं. आता लेवल वाढली आहे, तुमच्यासारखे स्मार्ट पोरं आल्यावरती आयोग स्मार्ट झाला आणि पॅटर्न चेंज केला. ओके, त्यानंतर मर्क्युरी. मर्क्युरी इट इज ऑल्सो बेस्ट कंडक्टर, बट इट इज बेस्ट लिक्विड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा कसा आहे, लिक्विड कंडक्टर आहे, कारण की हा कसा आहे, द्रव आहे. मर्क्युरी कसा आहे, त्या ठिकाणी द्रव आहे, बेस्ट लिक्विड कंडक्टर आहे मर्क्युरी. ओके, आणि गॅसेसची जर मी गोष्ट केली तर गॅसेस कंडक्टर आहे की नाही आहे, गॅसेस कंडक्टर आहे की नाही, काय होणार, गॅसेस कोणी सांगणार, नाही, गॅसेस कंडक्टर नाही आहे. ओके, गॅसेस मध्ये काय आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार नाहीये, त्यामुळे गॅसेस कंडक्टर म्हणून काम करणार नाहीये. ओके, सेकंड थिंग आपण जर म्हणतो आहे की ह्युमन्सची जर गोष्ट केली, ह्युमन बॉडीची जर आपण गोष्ट केली, तर तुम्ही कधी लहानपणी एक प्रयोग केला होता का, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्लास्टिकच्या चेअरवर बसवायचं, मागून त्याला पुश करायचं किंवा त्याला रब करायचं, त्याचे दोन्ही पाय वरती असले पाहिजे आणि त्यानंतर त्याला जाऊन हात लावायचा, त्यानंतर त्याला काय करायचं, हात लावायचा. काय होतं बरं, हात लावल्यावरती शॉर्ट लागतो, ठीक आहे, त्यावेळेला काय होतो, करंट लागतो. का बरं, जसे तुम्ही पाय वरती केले, अर्थिंग गेलं, ठीक आहे, पाय वरती गेल्यावर काय गेलं आहे, अर्थिंग गेलेलं आहे, अर्थिंग नाहीये त्या ठिकाणी, आणि ज्या वेळेला प्लास्टिकच्या त्या ठिकाणी घर्षण घडत आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे, तुम्हाला शॉक लागतो आहे. ओके, काही लक्षात, तर ह्युमन बॉडी सुद्धा काय आहे, तर कंडक्टर आहे. इलेक्ट्रिसिटीचं काय आहे, ते कंडक्टर आहे, हे
हे सांगायचं होतं म्हणून तो प्रयोग सांगितला. सेकंड आपण इन्सुलेटरची गोष्ट जर करतो आहे, सन पण मदत करतो ना. आशुतोष मला कळलं नाही, थोडं इलॅबोरेट करा तुमचं म्हणणं. इन्सुलेटरची जर गोष्ट करतो आहे तर इन्सुलेटर म्हणजे काय, ज्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे ते वहन करू शकत नाही आहे, ओके. आणि रेझिस्ट, रेझिस्ट करतो आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला, काय करतो आहे तो रेझिस्ट करतो आहे. मग त्यामध्ये वूड येत आहे, क्लोथ येत आहे, मायका येतो आहे आणि ग्लास येतो आहे. आणि फोर्थ थिंग जी आहे ती आहे सुपर कंडक्टर, ज्याला आपण काय म्हणतो आहे, हा वूड पेपर हा सगळे काय आहेत, इन्सुलेटर आहे डेफिनेटली. चेअर वर बसविले तर करंट साठी सन काम करतो ना, म्हणजे सूर्य नाही, त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण तयार होतो आहे. आशुतोष अंधारात जरी केला तरी पण ती गोष्ट घडणार आहे, सनचा पर्टिक्युलर रोल त्या ठिकाणी नाही राहणार आहे. हा हो, एबोनाइट पण आहे त्या ठिकाणी. त्यानंतर सुपर कंडक्टिव्हिटी नावाची मी संकल्पना या ठिकाणी सांगते आहे. सुपर कंडक्टिव्हिटी कशाला म्हणायची, देअर इज नो रेझिस्टिव्हिटी. जेव्हा अजिबातही रोधकता नसते, काय म्हटलं, ज्या वेळेला अजिबात रोधकता नसते, ऍट लो टेम्परेचर, कमी टेम्परेचर वरती काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये काय असतात, ज्याच्यामध्ये बिलकुलही रेझिस्टिव्हिटी नसते इलेक्ट्रॉनच्या फ्लो साठी, त्या कंडिशनला आपण म्हणतो आहे सुपर कंडक्टिव्हिटी. त्या कंडिशनला आपण नाव काय दिलेलं आहे, तर सुपर कंडक्टिव्हिटी म्हटलेलं आहे. आणि त्या पदार्थांना आपण काय म्हणूया, सुपर कंडक्टर म्हणूया. त्या पदार्थांना काय म्हणतोय आपण, सुपर कंडक्टर म्हणतोय. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला सांगून देते आहे, वेगळे उदाहरण आहे. नियोबियम, नोट डाऊन करा, हा एक्स्ट्रा मटेरियल आहे सगळं, नोट डाऊन करा. नियोबियम आहे, मॅग्नेशियम डायबोराइड आहे, मॅग्नेशियम डायबोराइड आहे, आयरन पिंकटीड आहे आणि अल्युमिनियम सुद्धा आहे, ठीक आहे. सुपर कंडक्टर म्हणून हे लोक काम करतात आहे. नियोबियम, मॅग्नेशियम डायबोराइड, आयरन पिंकटीड आणि अल्युमिनियम, याला स्टार मार्क करून ठेवा. हे सगळं एक्स्ट्रा मटेरियल आहे. एका क्वेश्चनच्या मागे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देते आहे. चारही याचे ऑप्शन तुम्हाला मी क्लिअर करून दिलेले आहे, ओके. एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे या क्वेश्चन मध्ये, ती सांगते आहे. ज्या वेळेला आपण रेझिस्टिव्हिटी म्हणतो आहे, कंडक्टरची काय म्हणतो आहे आपण, रेझिस्टिव्हिटी म्हणतो आहे, रोधकता म्हणतो आहे. काय म्हटलं आपण, रोधकता. ही कशावरती डिपेंड आहे, ही कशावरती डिपेंड आहे, तर ही तापमान, टेम्परेचरवर डिपेंड करते आहे. आणि सेकंड जे आहे मटेरियल, म्हणजे तो पदार्थ कशापासून बनलेला आहे, कोणत्या मटेरियलचा बनलेला आहे, त्याच्यावरती काय तर डिपेंड करते आहे. राहील लक्षात, रेझिस्टिव्हिटी किंवा रोधकता कशावर अवलंबून आहे, तर तापमान आणि तो पदार्थ कशापासून बनलेला आहे त्यावरती. हे झालं आपलं एका प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण. सोलर सेलचा प्रश्न होता, मी तुम्हाला सोलर सेल बद्दल माहिती सांगितली, सोबतच आपण कंडक्टर, इन्सुलेटर आणि सुपर कंडक्टर याची देखील माहिती घेतलेली आहे, ओके. जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. चला, आहात तेवढे लोक थंब दाखवून द्या, मला पण कळू द्या नेमके किती आहे. एकच द्या, हा थंब एकच देत चला. दोन चार थंब दिले की मला कळत नाही, चालेल. आणि त्यातून मला हे पण कळतं की सायन्स कोणाचं डोई जड झालं, कोण निघून गेलं, ओके. हा, सेमीकंडक्टर डेफिनेटली सिलिकॉन जर्मेनियम आहे, नक्कीच नक्कीच, बरोबर आहे अश्विनी. सेमीकंडक्टर्स कोण आहे, तर सिलिकॉन जर्मेनियम आहे, क्लिअर. मी बघा, याच्यासाठी तुम्हाला थांब द्या म्हटलं, आणि मला माहितीये विज्ञान जो आहे ना थोडा जड होणारा विषय आहे. हा कसा आहे, थोडा जड होणारा विषय आहे, त्यामुळे त्रास होऊ शकतो. हा, डबल थंब नका देऊ, तेच म्हणते आहे. तर तुम्हाला खरंच जर काही कळलं नाही ना, तर मला विचारा. लिव्ह होण्यापेक्षा बेटर वे तुम्ही मला विचारून घ्या, तुम्हाला काय नाही कळलं मी सांगते आहे, ओके. चला, सुपर कंडक्टर दिलेला आहे या ठिकाणी. सुपर कंडक्टर्स आर मटेरियल्स दॅट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी विथ नो रेझिस्टर. इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट पण केलं त्याला आणि रेझिस्टन्स पण त्या ठिकाणी नव्हता. दिस मीन्स दॅट अनलाईक द मोर फॅमिलियर कंडक्टर्स सच एज कॉपर ऑर स्टील, अ सुपर कंडक्टर कॅन कॅरी करंट इनडेफिनेटली विदाउट लॉसिंग एनी एनर्जी. कुठल्याही एनर्जीचा लॉस न होता तो काय करू शकतो, करंट कॅरी करू शकतो.
कोणते लेसन्स परफेक्ट करायचे आहेत. ओके आशुतोष, मी यावर ना फार पूर्वी लेक्चर घेतलं होतं. आता एक काम करते, नेक्स्ट जे मी सेशन लावेल, साधारणतः एक संडेला सेशन लावते आहे, शक्य झाल्यास उद्या परवा पण लावणार, उद्या तर नाही लागणार पण परवा नक्की लागेल. तर परवाच्या सेशन मध्ये फिजिक्सचे कोणते चॅप्टर्स करायचे ते मी नक्की सांगते. ओके, फिजिक्सच्या कोणत्या चॅप्टर्स वरती तुम्हाला फोकस करायचं आहे ते आपण घेऊया, आणि सोबत लाईट हा जो टॉपिक आहे त्याच्या पण मी डिटेल्स घेईन. पुढे जाऊया, प्रश्न दिलेला आहे समजून घ्या. फार सुंदर प्रश्न आहे हा, फार सुंदर असा प्रश्न आहे सॉल्व करायला. मी वेळ देते तुम्हाला, वेळ देते, पोल मी सध्याच नाही देत, तुम्ही सॉल्व करून घ्या. ओके एक सेकेंड हा. मी पण एक कॅल्क्युलेट करून घेते हे, मी पण डेफिनेटली कॅल्क्युलेट करते. सोडवा तुम्ही वाटल्यास तर मला पण कॅल्क्युलेट करू द्या, मला काही उत्तर याचं पाठांतर नाही आहे. एका पॅटर्ननी सोडवूया आपण वाटल्यास तर. बरं चालेल, समजून घ्या प्रत्येक रोध कसे आहे. सोळा रोध असणार आहे, ठीक आहे. 16 काय आहे त्या ठिकाणी रेझिस्टन्स आहे, 16 काय आहे रेझिस्टन्स आहे. पण ते तुम्हाला कसं ठेवायचं आहे तर समांतर जोडणी करायची आहे. त्या ठिकाणी काय करायची आहे तुम्हाला, समांतर जोडणी करायची आहे, म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन करायचं आहे. म्हणजे 1/R इज इक्वल टू तुम्ही काय करणार आहे, प्रत्येकी किती आहे असे 4 आहे, रेझिस्टन्स किती आहे तुमच्याकडे 4 आहे तुम्हाला, आणि त्याचा रेझिस्टन्स किती आहे तर 16 आहे, म्हणजे 1/16 प्लस 1/16 प्लस 1/16 प्लस 1/16. हे पहिले सॉल्व्ह करा. ओके, हे पहिले काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आणि हे सॉल्व्ह झालं नाही अगंगा, थोडं स्लो आन्सर करा. आणि हे जे फायनल येईल, या फायनलला तुम्हाला काय म्हटलं, याचं जे उत्तर येणार आहे अशा प्रकारच्या 4 रोधिकांची एकसरी संयोगी जोडणी केल्यास, म्हणजे RS तुम्हाला ठेवायचं आहे, जे की तुम्हाला ठेवायचं आहे R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. पण कोण हे जे आन्सर येईल त्याला इथे पुट करायचं आणि त्याचं प्लस करायचं आहे. आता सॉल्व करा आणि मला आन्सर सांगा. आय विल ऑल्सो चेक. फायनल आन्सर द्या मला सगळेजण. माझ्याकडे पण नेमकं पेन नाही आता. ओके क्लिअर, बरोबर आहे. 16 आन्सर आपला फायनल होता. ओके, म्हणजे हा जो आहे हा किती आलेला आहे, हा 4 आहे. हा किती आलेला आहे, हा शेवटी 4 येतो आहे डेफिनेटली. आणि 4 + 4 + 4 + 4 आपण जेव्हा ठेवतो आहे तेव्हा आपल्याला 16 मिळतात आहे. त्यामुळे मी दिलेलं जे आन्सर होतं ते 16, ते अगदी बरोबर होतं. ओके एव्हरीबडी, तुमच्यातलं मोस्ट ऑफ द लोकांचं मला उत्तर 4 मिळालं होतं. 59% पोल तुम्ही 2 क्रमांकाचा दिला होता. कळतंय का, 59% पोल तुमचा 2 क्रमांकाचा होता. पण तुम्ही त्याच्या पुढे जे होतं ते आपण सॉल्व्ह केलेलं नाहीये. आणि पुढलं काय म्हणत आहे, 4 रोधांची जे आन्सर येत आहे त्याची एक्सर संयोगी बांधणी करा, त्याला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ठेवा, आणि जे आन्सर येत आहे तो फायनल आन्सर आहे, जे की 16 आहे. क्लिअर, 19% लोकांचं आन्सर फक्त 16 होतं आणि मॅक्झिमम लोकांनी मला 4 आन्सर दिलं होतं, म्हणून मला हे सगळ्या डिटेल्स द्यावे लागले. ओके चला पुढे जाऊया, मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढच्या प्रश्नाकडे. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सुरू झाले हा, इलेक्ट्रिसिटीचे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम घेते आहे मी आता. आन्सर तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. चला आला पुढला प्रश्न, बोला. SI 2014-12 हा प्रश्न आहे. आता गणित येत नसेल तर मी काही नाही करू शकणार त्याच्यासाठी. देऊ का उत्तर, दिलं पण. गणित चा प्रश्न आहे. अरे बाप रे,
तुम्हाला ना कधी कधी असा तापच येऊन जातो कधी कधी तुमच्या उत्तरांमुळे. वाढला नशीब, नशीब कुठेतरी पोल वाढतो आहे, टेन्शनच येतं मला. सायन्स शिकवाव का गणित शिकवाव हाच प्रश्न पडतो मग अशा वेळेला. ओके, अरे बापरे आज पोरी काय करून आल्या आहे, काय आहे हे रेकॉर्ड ब्रेक. सांगून देते हा, नावं सांगू द्या प्लीज. अश्विनी, प्रियंका आणि गंगा तिन्ही ठिकाणी सगळ्या मुलींचा रेकॉर्ड आहे आज. बेस्ट, चांगली गोष्ट आहे. मुद्दाम सांगून दिलं कारण की शेवटपर्यंत ना मग पोल हालून जातो, मग मला सांगायचा असा चान्स मिळत नाही कधी पोरींचे. 60 वॅटचा विद्युत बल्ब आहे, 220 व्होल्ट काय आहे, विभवांतर आहे. ठीक आहे, काय आहे या ठिकाणी पॉवर. पॉवर इज इक्वल टू किती दिलेला आहे, 60 वॅट. पॉवर किती दिलेला आहे, 60 वॅट दिलेला आहे. 220 काय आहे, ओके 220 काय आहे त्या ठिकाणी विभवांतर आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे व्ही किती आहे या ठिकाणी, तर तो आहे 220. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, विद्युत धारा विचारलेला आहे, इलेक्ट्रिसिटी विचारलेला आहे, किती जाणार आहे. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे करंट. करंट कसा काढायचा आहे, करंट इज इक्वल टू पॉवर अपॉन व्होल्टेज. काय म्हणतो आहे, पॉवर अपॉन व्होल्टेज. दिला आहे का तुम्हाला पॉवर, दिला आहे 60. व्होल्टेज दिला आहे का तुम्हाला, दिला आहे 220. फायनल आन्सर काढणार का बघा बरं आता सगळेजण. 10% उत्तर बरोबर आलं हो, काय म्हणायचं याला. फक्त 10% उत्तर जर बरोबर येत असेल तर कसं करायचं, तर फायनल आन्सर सांगा मग मला. फोर्थ नंबरचं, ओके अमर. काय मी सगळ्या गोष्टी दिल्यात ना तुम्हाला. फोर्थ नंबरचा आन्सर बरोबर आहे 0.2727 एम्पियर. सगळं कॅल्क्युलेशन्स करून दिलेले आहे. तुम्हाला काय काम करायचं आहे, मी जे हे प्रश्न देते आहे ना, हे जे फॉर्म्युलेज मी सांगते आहे, याला काय करा, कुठेतरी लिहून टाका. एक फास्ट रिव्हिजन म्हणून त्याला साईडला लिहा आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी सॉल्व्ह करता तुम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजे. ओके, जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. टेन्शन कोणाला काही, रिलॅक्स एव्हरीबडी, काही इश्यू नाहीये. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सायन्स मधले. चलो फिर, दिलेला आहे प्रश्न, पुन्हा दिला मी. मी आज देणारच आहे, या पद्धतीचेच प्रश्न आहे माझ्याकडे, मला उपाय नाही आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. आता बघा हा, पुन्हा तेच आहे, आता बिलकुल चुकवू नका हा. मला बिलकुल 10% आन्सर नको आहे, मी पोल दिलेला आहे. उत्तर मला बरोबर पाहिजे आहे. थोड्या वेळापूर्वी शिकवलेली गोष्ट आहे, फक्त व्हॅल्यूज तर पुट करा तुम्ही लोक, तिथे पण नाही करणार. एकदम 100% वगैरे नका देऊ, असू द्या 96 पर्यंत जाऊ द्या. ओ माय गॉड, 21% पोल बरोबर. आता मी हा सायन्सचा प्रॉब्लेम समजू तुमच्या की तुमच्या गणिताचा प्रॉब्लेम समजू, तुम्ही लोक सांगा मला. आता मिलिंद पाटील, वंदना, नितेश, काय अभ्यास करून आले की नाही विचारते हा. रेग्युलर स्टुडंट आहात म्हणून विचारते आहे. सायन्स विथ मॅथ्स आहे डेफिनेटली, दिलं होतं ना या ठिकाणी. काय म्हटलं होतं, पॉवर इज इक्वल टू 100 आहे. हो, पॉवर इज इक्वल टू काय आहे, 100 आहे. त्यानंतर व्होल्ट दिलेला आहे, 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध तुम्हाला विचारला आहे. रेझिस्टन्स म्हणून थोडे गडबडले हा. रेझिस्टन्स म्हटल्याबरोबर काय झालेलं आहे, थोडे गडबडले. तुम्ही आता गडबडू नका, सांगते मी तुम्हाला. पॉवर 100 आहे, जे व्होल्टेज आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते 240 आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे, आपल्याकडे एक जनरल फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला सांगते आहे. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. ठीक आहे, पी इज इक्वल टू काय आहे, व्ही इंटू आय. मगाशीचा फॉर्म्युला होता की नाही बरं हा, हा मगाशीचाच फॉर्म्युला आहे ना. मी तुम्हाला करंट काढला होता, पॉवर अपॉन व्होल्टेज दिलेला आहे. ओके ठीक आहे, त्याला पण आपण जसं तसंच मांडूया, त्याच पद्धतीने मी मांडते असं नाही मांडलं. ठीक आहे, आय इज इक्वल टू काय म्हटलं होतं मी, पी अपॉन व्ही. ठीक आहे, आय इज इक्वल टू काय म्हटलं होतं, पी अपॉन व्ही असं बोलली होती. ओके, आता या ठिकाणी मला विद्युत रोध काढायचा आहे, तर माझ्याजवळ अजून एक फॉर्म्युला आहे की नाही, माझ्याजवळ अजून एक फॉर्म्युला आहे. एक्झॅक्टली आकाश, व्हेरी गुड. हा, माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, तर
आर इज इक्वल टू व्ही इंटू आय. सिंपल असं लिहा पहिले, व्ही इज इक्वल टू आय आर. आकाश मी का चेंज केला समजलं का? तुम्ही मला फॉर्म्युला बघा काय सांगितलं आहे. व्ही इज इक्वल टू काय आहे? आय आर आहे. मग मी ठेवू का बरं याची व्हॅल्यू इथे? ठीक आहे, मी काय करू शकते, याची व्हॅल्यू ठेवू शकते. हा पण फॉर्म्युला आपण थोडा एक साईडला ठेवूया आणि आपला जो आहे हा पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, याच्यामध्ये मी काय करते आहे, आता पहिले या व्ही ची व्हॅल्यू पुट करते. मी काय करते या ठिकाणी, व्ही ची व्हॅल्यू पुट करते जी काय आहे, आय आर आहे. मग लिहिते मी, मी तुम्हाला फॉर्म्युले सांगते हा, वेगवेगळे फॉर्म्युले. पी इज इक्वल टू आय आर, आय म्हणजे माझा फॉर्म्युला झाला आय स्क्वेअर आर तयार. माझा फॉर्म्युला काय झाला, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, हा सेकंड फॉर्म्युला आहे माझा. पण मला आय दिलाच नाहीये, मला आय दिलाच नाहीये, त्यामुळे मी या पॅटर्नने जाऊ नाही शकणार आहे. आपण मी अजून एक काम करू शकते आहे, मी ज्या वेळेला आय ची गोष्ट करते आहे तर मी आय कसं लिहिणार आहे, तर व्ही बाय आर लिहू शकते. मी काय लिहू शकते, व्ही बाय आर लिहू शकते. ओके, तर मी तोच प्रयत्न करणार आहे आता. तर पी इज इक्वल टू हा जो माझा पहिला फॉर्म्युला आहे, हा मी दुसरा फॉर्म्युला ड्रॉ केला आणि आता मी लिहिते आहे या आय ची किंमत लिहिते. मी काय लिहिते, आय ची किंमत लिहिते. आय ची किंमत काय लिहू, व्ही इन टू व्ही बाय आर. काय लिहिला, व्ही इन टू व्ही बाय आर. म्हणजे पी इज इक्वल टू मी काय लिहू आता, व्ही स्क्वेअर आर. मी काय लिहिलं, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आर. माझा हा थर्ड फॉर्म्युला आहे. माझा काय आहे, हा थर्ड फॉर्म्युला आहे. ज्या वेळेला माझ्याकडे पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी दिलेलं असतं, मी पॉवर काढू शकते आहे. ज्या वेळेला माझ्याकडे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे पण माझ्याकडे रेझिस्टन्स दिलेला नाही आहे, तर मी हा फॉर्म्युला वापरू शकते, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आर. ज्या वेळेला माझ्याकडे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला नाही आहे पण करंट दिलेला आहे आणि रेझिस्टन्स जर काढायचं तर मी पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर वापरू शकते. व्हॅल्यूज पुट करा या सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये. पी किती आहे तुमचा, पी आहे 100. इज इक्वल टू व्ही किती आहे, तर व्ही आहे 240. ठीक आहे, गुणिला 240 आणि भागीला तुम्हाला करायचं आहे आर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, फायनल आन्सर सांगा किती आला. आलं सगळ्यांचं फायनल आन्सर? कुठे गेलेत, जड झालं ना तुमचा मेंदू, आहेत की नाहीये? तुम्हाला सांगता सांगता मला पण कळत नाही नेमकं किती लोकांना कळलं ते. फायनल आन्सर सांगा मग, प्रेझेंट असणार आहे फायनल आन्सर. एक्झॅक्टली 576 आहे. काय आहे त्या ठिकाणी आन्सर, 0 and 0 कॅन्सल, मग आन्सर इझी. हो बरोबर आहे ना, तर 576 आहे आन्सर. काय होतं, 576 आहे. आता नाही आलं इश्यू नाही, नका येऊ. माझं काय म्हणणं आहे, आता नाही आलं फरक नाही पडला, इश्यू कुठलाच नाहीये. पण ऍटलीस्ट मी तुम्हाला हे जे सांगते आहे ना, प्रत्येक गोष्ट जे तुम्हाला मी कळकळीने सांगते आहे त्याला लक्षात तर ठेवा. कळलं का मला काय म्हणायचं आहे, मी कळकळीने तुम्हाला जर हे फॉर्म्युले सांगते आहे, वेगवेगळ्या बाबी सॉल्व्ह करून देते आहे, याला ऍटलीस्ट नोट डाऊन करून ठेवा, जेव्हा परीक्षा येईल तेव्हा हे सगळं कामात पडणार आहे. ओके अमर, आवाज येत नाही आहे का, थोडा रिफ्रेश करा. बाकी सगळ्यांना येतो आहे माझा आवाज, बाकी सगळ्यांना येतोय ना? ओके अमर, थोडं रिफ्रेश करून घ्या, चालेल. पुढल्या प्रश्नाकडे जात आहे, थोडा याच पॅटर्नचा आहे, प्लीज सॉल्व्ह करा सगळ्या गोष्टी. बघा मला काय म्हणायचंय, तुम्हाला चार गोष्टी असल्या पाहिजे. तुमच्याकडे काय असल्या पाहिजे, चार गोष्टी असल्या पाहिजे. एक, तुमच्याकडे पॉवर माहिती असला पाहिजे. तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर आलं असलं पाहिजे. तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे आय माहिती असला पाहिजे. आणि तुमच्याकडे रेझिस्टन्स असला पाहिजे, रोध. या चार बाबींवरती इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स फिरतात आहे, दुसरं काहीच नाही. कला फक्त चार बाबी आहे इलेक्ट्रिसिटीच्या प्रॉब्लेमसाठी. त्याच्यासाठी एवढं एक्सप्लेन केलं, पुढचाही प्रश्न असाच आहे. आता मला उत्तर द्या. फार सोपी आहे हा, प्लीज चुकवू नका.
मी आजपासून सायन्स अँड टेक्नॉलॉजी सुरू केलंय हा प्लस वरती. 3 ते 5 लेक्चर असतं माझं, थोडंसं पुढे जात ते 4 ते 6 टायमिंग फिक्स राहणार आहे. सायन्स अँड टेक मी सध्या घेते आहे आणि जनरल सायन्स वेगळं घेते आहे, ते सायंकाळी 6 असतं माझं. तर ज्या कोणाला प्लस मध्ये यायचं आहे त्या डेफिनेटली येऊ शकता. ओके, चलो नाव सध्या सांगणार नाही, सगळ्यात शेवटी सांगणार आहे नाव. गंगा आणि उत्तर पण दिलेलं आहे, फॉर्म्युला पण दिलेला आहे. काय म्हटलं? 20 ओहम रोध आहे त्या ठिकाणी. काय 20 ओहम रोध आहे म्हणजे रेझिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे 20. विद्युत परिपथातून 0.5 एम्पियर विद्युत धारा वाहते आहे, करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आहे, म्हणजे आय किती आहे तिथे 0.5 आहे. विचारलं काय आहे? वाहकाच्या 2 टोकातील विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. व्ही इज इक्वल टू, विचारलं मगाशीचा फॉर्म्युला काय होता, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. सॉल्व्ह करा ना, काय करणार? काय होणार आहे? दोनदा ऑप्शन चुकलं. गंगा चुकीला माफी नाही, जे झालं ते झालं. 0.2 × 20 किती आलं बघा, 10 आलं. आलं का सगळ्यांचं आन्सर? आलं का 10 व्होल्ट? रुपेश, वर्षा, शुभम, अंकिता सगळे जॉईन झालेले आहे. माझं नाही, या ठिकाणी एक साधारणतः 3 ते 4 प्रश्न झालेत. हा ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. रेडी एव्हरीबडी, रेडी स्टडी गो. चला मग तुम्ही म्हणाल मॅडमने काय आणलं म्हणेल आता हे आमच्या समोर. सॉल्व्ह करा मग सांगते. सॉल्व्ह करा, समजून घ्या प्रश्नाला, समजून घ्या. मी सगळ्या डिटेल्स देणार आहे, याच्या बऱ्याच डिटेल्स तुम्हाला द्यायच्या आहेत. टेन्शन घेऊ नका, थोडा भारी प्रश्न आहे पण नक्कीच सांगा. शुभम, क्वेश्चन जरी हार्ड असेल ना, एक सेकंड पोल देते आहे मी, पोल दिलेला आहे. क्वेश्चन जरी हार्ड असेल तरी एमपीएससीचा आवडता आहे, उष्णता या टॉपिकवरचा फेवरेट टॉपिक, फेवरेट क्वेश्चन आहे. 17 नाही 13 14 मध्ये पण त्यांनी असले प्रश्न विचारलेले आहेत. फार सोपी आहे, तुम्ही लोक ना लक्ष नाही देत या क्वेश्चन्स कडे. तोच मोठा इश्यू आहे. सायन्स हार्ड म्हणून ना त्याला हात नाही लावत, लीव्ह करता त्याला. हॅलो दीपक, ऋषिकेश, वेळ संपलेला आहे. चला काय झालं आहे प्रश्नामध्ये बघूया. 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले, ठीक आहे, इथे 10 ग्राम पाहिजे ऍक्च्युली. 10 ग्राम पाणी हातावर पसरले असता, पाऊसर गेला ना, जाऊ द्या समजून सांगते मी, टेन्शन नका घेऊ. हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते ते काढा. पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता आहे 4200 kg/kelvin व हाताच्या कातडीचे तापमान आहे 30 डिग्री सेल्सिअस. हे विचारलेलं आहे, फायनल आन्सर विचारलेलं आहे. फायनल आन्सर 4 क्रमांकाचं. सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिसतं ना, प्रॉब्लेम दिसला काय दिसतं ते बघा. तापमान असलेले पाणी म्हणतात आहे, ओके, म्हणजे मला एक T1 दिसतो आहे जे 100 डिग्री सेल्सिअस आहे. माझ्याकडे काय आहे? T1 आहे जे 100 डिग्री सेल्सिअस. मग इथे म्हणतात आहे की हाताच्या कातडीचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे मला T2 पण दिसतो आहे जो की आहे 30 डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले असे प्रॉब्लेम्स जेव्हा येतात ना, मांडून घ्या तुम्हाला काय काय दिलेलं आहे. T1 आहे तुमचा 100 डिग्री सेल्सिअस, T2 आहे 30 डिग्री सेल्सिअस. ओके, असं ज्यावेळेला आहे मी 10 ग्राम ज्यावेळेला म्हणते आहे तर माझ्याकडे मास दिलेला आहे. मला काय दिलं आहे या ठिकाणी? मास दिलेला आहे जे की आहे 10 ग्राम. मास किती आहे त्या ठिकाणी? सॉरी, पाणी आहे का बघून घेऊ त्या माझ्याकडे. नाही संपलेलं आहे कारण की आज सलग 3 लेक्चर झाले माझे. ठीक आहे, मास किती आहे या ठिकाणी? 10 ग्राम आहे. आणि अजून एक गोष्ट, म्हणजे मी एक ही गोष्ट लिहिली दिलेली, एक ही पण गोष्ट लिहून घेतली आणि हे पण लिहिलं, म्हणजे माझ्याकडे T1 आहे 100 डिग्री, T2 आहे 30 डिग्री
आणि मास दिलेला आहे 10 ग्राम. मला अजून काहीतरी प्रॉब्लेम मध्ये दिसत आहे. काय आहे? विशिष्ट उष्णता क्षमता पाण्याची मला एक संकल्पना दिसली. एक्झॅक्टली आशुतोष, माहिती तर सगळंच आहे. मग काय? ठीक आहे, काय म्हटलं? पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता, त्याला आपण म्हणतो आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. काय आहे ही? स्पेसिफिक हीट कपॅसिटी आहे. त्याला आपण विशिष्ट उष्माधारकता म्हणतोय. त्याला काय म्हणतोय आपण? विशिष्ट उष्माधारकता. आणि याचा हा सरळ सरळ फॉर्म्युला आहे. पण तो हा फॉर्म्युला सांगण्याच्या आधी मी तुम्हाला त्याचे डेफिनेशन सांगते. मी काय सांगते आहे तुम्हाला? डेफिनेशन सांगते आहे. महेश, महेश कळत आहे काय म्हणते आहे मी? स्पेसिफिक हीट कपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकता, याचा फॉर्म्युला ऍज इट इज सायन्स मध्ये दिलेला आहे. पण तो काय पहिले हे समजून घ्या संकल्पना. तर 1 ग्राम पदार्थाचे तापमान, काय लिहिलं मी या ठिकाणी? 1 ग्राम पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता. काय म्हटलं? लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्माधारकता. ओके एव्हरीबडी, कळलं मी काय म्हटलं? 1 ग्राम पदार्थ आहे, पदार्थ हा सपोज पदार्थ आहे, याचं तापमान मला वाढवायचं आहे. किती वाढवायचं आहे? 1 डिग्री सेल्सिअसनी. तेव्हा मी त्याला हीट जी देते आहे ना, त्याने जेवढी हीट घेतली त्याला काय म्हणतोय आपण? स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणतो आहे, विशिष्ट उष्माधारकता म्हणतो आहे. एक्झॅक्टली अश्विनी, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 युनिट मास. ओके, तर आता याचा फॉर्म्युला दिलेला आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटी इज इक्वल टू आपण कसं मोजतो आहे तर ते आपण करतो आहे क्यू बाय एम इंटू डेल्टा टी. काय म्हटलं मी? क्यू बाय एम इंटू डेल्टा टी हा स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, तर आता माझ्याकडे काय काय आहे इथे साईडला लिहिते. हा इथे लिहिते, माझ्याकडे स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिली आहे जी आहे 4200. जी किती दिलेली आहे? 4200. मग मी या ठिकाणी लिहिते आहे 4200 इज इक्वल टू क्यू, मला काढायचं आहे क्यू जो आहे ते काय आहे? अमाऊंट ऑफ हीट आहे. तर मला हा क्यू काढायचा आहे. आणि त्यांनी काय दिलेला आहे? मास दिलेला आहे. मास किती आहे? 10 दिलेला आहे. इंटू डेल्टा टी, ज्या वेळेला मी म्हणते आहे तर टेम्परेचर डिफरन्स सांगायचं आहे. मी ज्या वेळेला डेल्टा टी ची गोष्ट करते आहे मी काय करणार आहे त्यावेळेला? T1 - T2. मग माझा T1 किती आहे? 100. मायनस किती करू? T2 किती आहे? 30. मग मी इथे व्हॅल्यू पुट करते आहे 100 - 30 इज इक्वल टू 70. ओके, आता पुढे सॉल्व करा, सगळ्या गोष्टी येऊन जातील. ओके, याला जेव्हा आपण फायनल सॉल्व करतो आहे तेव्हा आपण फायनल उत्तर काढू शकतो आहे. हा एक सेकंड हा, इथे फक्त एक गोष्ट अशी राहिली की हा जो आहे ना विशिष्ट उष्माधारकता केजी मध्ये, एक्झॅक्टली मिली अगदी बरोबर आहे, विशिष्ट उष्माधारकता केजी मध्ये दिलेलं होतं, त्यामुळे हे मास सुद्धा तुम्हाला केजी मध्ये कन्वर्ट करायचं आहे, जे होणार आहे 0.01 kg. मास किती राहणार आहे? 0.01 kg. तर ते इथे पुट करायचं आहे 0.01 kg. आता फायनल आन्सर म्हणजे क्यू इज इक्वल टू, तुम्ही शेवटी काय करणार आहे? क्यू इज इक्वल टू 4200 × 0.01 × 70. जे येणार ते तुमचं फायनल आन्सर आहे, जे आहे 2.94 kg. ओके, काय आलेलं आहे? 2.94. कळेल सगळ्यांना? सगळ्यात पहिले गरजेची आहे संकल्पना समजून घेणे. संकल्पना समजून घेतल्यानंतर परत सांगू. बरं, आपल्याला दिलेलं होतं, आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. एक तापमान दिलेलं आहे, दुसरं तापमान दिलेलं आहे, जे तापमान आपण T1 आणि T2 लिहिलं. त्यानंतर त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे तर आपल्याला मास दिलेला आहे, ठीक आहे, आणि किती ऊर्जा तयार होते ते सांगितलेलं आहे, आणि पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता दिलेली आहे 4200. तर ही जी उष्णता क्षमता आहे तिला आपण डिफाईन करतो आहे की एक पदार्थ आहे, तो 1 ग्राम पदार्थ आहे, त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअस तुम्हाला वाढवायचं आहे. ते तापमान वाढवत असताना केल्विन, केजीच्या वेळेला केल्विन वापरायचं. ओके, तर ते तापमान वाढवत असताना तुम्हाला जी हीट लागते आहे त्या हीटला काय म्हटलं आपण? तर विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलेलं आहे. ओके, सीजीएस आणि एमकेएस मध्ये आहे मिलिन फक्त, तर तेवढं एक समजून घ्या. ठीक आहे, मी केल्विनच्या ऐवजी सेल्सिअस वापरते आहे या ठिकाणी जेव्हा एक्सप्लेन करते आहे. ओके,
तर हे ज्या वेळेला होत आहे आपण ह्या व्हॅल्यूज पुट करतो आहे 4200 = Q, हा आपला फॉर्म्युला आहे. हा काय आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू क्यू बाय एम इंटू डेल्टा टी. डेल्टा टी ची व्हॅल्यू ठेवा, मास ठेवा, मासचं कन्वर्शन करा. जे कन्वर्शन रिक्वायर्ड आहे ना ते कन्वर्शन पण त्या ठिकाणी करा आणि फायनल आन्सर काढा जे की राहत आहे 2.94 kg. ओके, चलो पुढे जाऊया. दिलेली आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स पर युनिट ऑफ मास इन एसआय युनिट्स. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सिम्बॉल सी इज द अमाऊंट ऑफ हीट इन जूल्स. ओके मिलिन, फॉर्म्युला मध्ये हो बरोबर आहे, नक्कीच नक्कीच फॉर्म्युला मध्ये. अच्छा जीएम लिहिलं मी, चालेल. तर काय आहे एसआय युनिट ज्या वेळेला म्हणतो आहे अमाऊंट ऑफ हीट इन जूल्स आहे रिक्वायर्ड टू रेज 1 gram ऑफ सबस्टन्स इन केल्विन. ठीक आहे, मी नोट डाऊन करून घेते. हा मिलिन तुम्ही जे म्हणताय ना त्याला मी 1-2 मिनिटांमध्ये नोट डाऊन करून घेते. नोट डाऊन करून देते तुम्हाला, 2 सेकंड होल्ड करा, 2 सेकंड होल्ड करा. सीजीएस आणि एमकेएल दोन्ही पण सांगून दे, सीजीएस आणि एमकेएल दोन्ही पण सांगून दे. सीजीएस युनिट जे आहे ना, सीजीएस म्हणजे त्याच्यामध्ये राहते स्पेसिफिक हीट कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. ओके, आणि एसआय युनिट जे राहत आहे ना किंवा त्याला आपण जे एमकेएस म्हणतो आहे तर ते राहत आहे जूल पर केजी केल्विन. ओके काय आहे हे? हा ओके, लास्ट स्लाइड वरती सीजीएस युनिट आहे कॅलरी पर ग्राम सेल्सिअस आणि एमकेएस आहे जूल पर केजी केल्विन. ठीक आहे, केजी केल्विन आहे आणि सीजीएस मध्ये कॅलरी ग्राम सेल्सिअस आहे. हे नोट डाऊन करून घ्या सगळेजण नोट डाऊन करून घ्या. ओके जाऊ पुढल्या प्रश्नाकडे, जायचं पुढे. चलो फिर, फार सोपी प्रश्न आहे. पुन्हा आलो आपण आपल्या पॅटर्न मध्ये आलेलो आहे. सोपी प्रश्न आला, सोडवा. आता तुमच्या डोक्याला इथून इकडे टेन्शन नाही, इकडे टेन्शन दिले मी आणि पोल पण दिला मी. असं उत्तर आलं रे, आलं जलविद्युत प्रकल्प, बापरे 90% पोल, 87% पोल. ओके चलो, जलविद्युत केंद्रामध्ये ज्याला आपण हायड्रो पॉवर प्लांट म्हणतो आहे, त्याला काय म्हणतो आपण? हायड्रो पॉवर प्लांट असं म्हणतो आहे. याच्यामध्ये काय होते ते विचारलेलं आहे. काय वाटलं, सोपं वाटलं सुप्रिया? बरं बरं. गतिमान ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. आता आन्सर आहे सेकंड नंबर, धरणाच्या पाण्यात साठवलेली स्थितीज ऊर्जा, पाण्याला मोकळी वाट करून दिल्यानंतर तयार झालेली गतिज ऊर्जा आणि या गतिज ऊर्जेमुळे तयार झालेली विद्युत ऊर्जा. सेकंड नंबरचं उत्तर आहे. आयोगाचा फार आवडता असा प्रश्न आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्याच वर्षी ईएसआय 2017 आणि त्याच वर्षी पीएसआय 2017 सेम क्वेश्चन पडला. या ठिकाणी विचारलं जलविद्युत प्रकल्प आणि त्या ठिकाणी विचारलं हायड्रो पॉवर प्लांट. ठीक आहे, सगळ्या गोष्टी चेंजेस होत्या. हा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी वगैरे वगैरे असं दिलेलं आहे. म्हणजे हा जलविद्युत केंद्र ईएसआय ला विचारलं आणि हायड्रो पॉवर प्लांट कशात विचारलं? पीएसआय ला विचारलं. सगळे ऑप्शन सकट सगळं सारखं होतं. ऑप्शन मध्ये पण विषय फरक होता, सेम होतं. स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिमान ऊर्जेत आणि विद्युत ऊर्जेमध्ये समजून घेऊया आपण. हे इनसाइड हायड्रो पॉवर प्लांट काय घडतं आहे समजून घ्या. ओके, आहे रिझर्वॉयर. हा काय आहे? पाण्याचा रिझर्वॉयर आहे आणि या पाण्याच्या रिझर्वॉयर मध्ये पाणी साठवलेलं आहे. हा इंटेक आहे. काय आहे? हा पाण्याचा इंटेक आहे. त्या वेळेला इथली जी एनर्जी आहे ती आहे स्थितीज ऊर्जा. एनर्जी काय आहे इथली? स्थितीज ऊर्जा आहे, ज्याला मी म्हणते आहे पोटेन्शियल एनर्जी.
त्याला मी काय म्हणताय या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असं म्हणताय. ओके, पुढे जाऊया. ज्या वेळेला आता हे जे आहे ना हे धरणाचे दार आहे, ठीक आहे, ज्या वेळेला पाणी ओव्हरफ्लो होतं त्यावेळेला काय होतं हे दार उघडतात. हा याचा आणि आपल्या इलेक्ट्रिसिटीचा याचा संबंध नाहीये. हे पाणी जे आहे त्याचे दार वेगळे आहे आणि आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी फॉर्म करायची आहे ते वेगळं आहे. आता इथून काय केलं तर इथून हे कंट्रोल गेट होतं. या कंट्रोल गेट मधनं आपण पाण्याचा फ्लो सुरू केला. कंट्रोल गेट मधनं काय सुरू केलं आहे, पाण्याचा फ्लो सुरू केला. जसा पाण्याचा फ्लो सुरू झाला इथे हे टर्बाईन होतं. हे जे दिसतं ना हे काय आहे, टर्बाईन आहे. हे टर्बाईन फिरायला लागलं. जसं पाण्याचा फ्लो आला टर्बाईन काय झालं त्या ठिकाणी फिरायला लागलं आहे. आणि जसं टर्बाईन फिरलं या ठिकाणी काय होतं, जनरेटर होतं. ठीक आहे, काय होतं, जनरेटर होतं. जनरेटरने काय केलेलं आहे तर इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे. ओके, इलेक्ट्रिसिटी काय झाली त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि पॉवर हाऊस मधून, हे पॉवर हाऊस आहे, इथून जे इलेक्ट्रिसिटी आहे ती पॉवर लाईन्सला पोहोचवलेली आहे. ओके, आणि मग हे शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ना ते पुन्हा या आउटफ्लोट मध्ये सोडून दिलं. ओके, काय झालं तर शिल्लक राहिलेलं पाणी पुन्हा या आउटफ्लो मध्ये सोडून दिलेलं आहे. ही पूर्ण कंडिशन घडते आहे हायड्रो पॉवर प्लांट मध्ये. क्लियर? शुभम बोलत आहे सोशल सायन्सचे लेक्चर कधी घेणार आहे. सोशल सायन्स शुभम म्हणजे काय, तुम्हाला ज्योग्राफी हिस्ट्री वगैरे हवं का की जनरल सायन्स बद्दल बोलत आहे? ओके, मी हिस्ट्री घेणार आहे. हा, हिस्ट्रीचे पण पी वाय क्यूज घेईन पण सध्या तरी सायन्स चालू आहे माझं. ओके, ठीक आहे. तर काय या ठिकाणी ज्योग्राफी नाही 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 शुभम पवार आहे. एका म आणि स चा फरक पडलेला आहे. ठीक आहे, तर हे काय झालेलं आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हायड्रो पॉवर प्लांट कार्य करतो. तर मला जे सांगायचं ते राहून गेलं. ही झाली स्थितीची ऊर्जा. या रिझर्वॉयर मध्ये जी होती ती कुठली होती, स्थितीची ऊर्जा होती. त्या वेळेला मी हे कंट्रोल गेट ओपन केलं आणि पाणी या ठिकाणी आलं. या ठिकाणी काय आलं, या तिथे गतीची ऊर्जा आली. या ठिकाणी काय आली, गतीची ऊर्जा आली. त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो आहे. ठीक आहे, हॅलो सूरज. गतीची ऊर्जा आली, कायनेटिक एनर्जी आली आणि या फ्लोनी काय झालं तर हे टर्बाईन्स जे आहे फिरायला लागले. या फ्लोमुळे काय झाले, टर्बाईन्स फिरायला लागले आहे. आणि इथे जनरेटरनी काय केलेलं आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली. इथे तयार झाली ती आहे विद्युत ऊर्जा. इथे जी तयार झाली ती काय आहे, विद्युत ऊर्जा. कळेल सगळ्यांना? तर हे झालं पॅटर्न हायड्रो पॉवर प्लांटचं, जो की एमपीएससीचा आवडता प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला साधारणतः 3 वेळा हा प्रश्न ऍज इट इज रिपीट होतो आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. चला, छान प्रश्न आहे हा. इथे 1 2 3 4 आहे असं समजा. 1 2 3 आणि 4 सोडवा हा प्रश्न. ड्यू ऑप्शन पोल सुरू केलेला आहे. स्लाइड दिसत नाही, रिफ्रेश करा. प्रियंका मॅडम, नेटचा इश्यू असू शकतो, रिफ्रेश करा. दिसली, मग बोलली होती मी. हो सूरज, पोल वरती दिलेला आहे आन्सर, मी तिथेच जायचं. ओके, चलो. मिलिंद पाटील आलेत का पुढे? चालेल, शेवटी आन्सर देणार आहे. हा, मी शेवटी पोल सांगेल. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपण बघतो आहे. मी फक्त 2-3 गोष्टी बघते इथे. हा एक प्रश्न आहे, हा दुसरा आहे आणि त्यानंतर हा तिसरा प्रश्न आहे आणि हा चौथा पण आहे. ओके, बरेच प्रश्न राहतात आहे माझ्या मते, बघूया आपण. बाकी पण आपण कंटिन्यू करणार आहोत. उद्या पण, उद्या किंवा परवाला कंटिन्यू राहील लेक्चर. सुरुवातीला नॅचरल गॅस ज्या वेळेला आपण म्हणतो आहे, आन्सर नंबर 4 आहे या ठिकाणी. नॅचरल गॅसची जर गोष्ट करतो आहे तर त्यावेळेला काय म्हणतो आहे आपण, मिथेन असं म्हणतो आहे. ओके,
पेट्रोलियम गॅसची जर गोष्ट करतो आहे तर पेट्रोलियम गॅस मध्ये कोण येत आहे तर ब्युटेन येत आहे. फॉसिल फ्युअल कोळसा राहतो आहे आणि बायोगॅस जो तयार झाला तो कसा राहतो आहे तर एनरोबिक डिग्रेडेशन मुळे राहतो आहे. त्याच्या बघूया डिटेल्स. हे जे आहे ना स्कीमॅटिक जिओलॉजी ऑफ नॅचरल गॅस रिसोर्सेस, त्या ठिकाणी काय होतं तर नॅचरल गॅस जो फॉर्म झाला नेमकं काय झाला तर जे समुद्राच्या पाण्यामध्ये राहणारे जे जलचर होते ज्यांना आपण मासे जरी कन्सिडर केलं तर हे जे मासे आहे हे काय आहे तर हे दबल्या जातात आहे. मासे काय आहे दबल्या जातात आहे समुद्राच्या तळाशी दबल्या जातात आहे. हे जो तळ आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हीट आहे. तळाशी काय आहे प्रचंड प्रमाणात हीट आहे आणि त्याच वेळेला काय झालं होतं तर भरून येणारं प्रेशर होतं. फार सुरुवातीची गोष्ट आहे ही तर भरून येणारं काय होतं त्या ठिकाणी प्रेशर होतं आणि खाली जी होती ती हीट होती आणि हे जे जलचर होते या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये पडलेले होते. ठीक आहे आणि यांच्याच वरती अशा लेयर्स वर लेयर जात गेलेल्या आहे आणि तयार झालेला आहे सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे यांच्याच वरती लेयर्स तयार होऊन काय तयार होतात आहे तर सेडिमेंटरी रॉक तयार होतात आहे. ओके तर हा सेडिमेंटरी रॉक जो होता ना तर हा अशा पद्धतीचा होता. याच्यामध्ये काही ठिकाणी जे होतं नॅचरल गॅस होते काही ठिकाणी ऑइल होत्या. हे जे स्पेस होते या स्पेसमध्ये गॅस होता काही ठिकाणी ऑइल पण होतं आणि काही ठिकाणी ना वॉटर पण होतं. काही ठिकाणी काय होतं वॉटर होतं. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे ही जी लेयर्स आहे ना या लेयर्सच्या तिथे काय दिसतं आहे तर इथे साधारणतः एक वॉटरची लेवल दिसते आहे. या ठिकाणी जे आहे ते गॅस आहे. ओके म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ड्रिलिंग करताय तुम्ही ड्रिलिंग या पोर्शन मध्ये करणार. ठीक आहे ड्रिलिंग करताना तुम्ही कुठे करणार आहे तर या पोर्शन मध्ये करणार आहे. तुम्ही जर सेडिमेंटरी रॉकचं जर स्ट्रक्चर बघितलं तर इथे तुम्हाला वॉटर मिळत आहे त्यानंतर तुम्हाला ऑइल आणि काय मिळत आहे नॅचरल गॅस मिळतो आहे. त्याच पद्धतीने जर पेट्रोलियम गॅसची जर आपण गोष्ट केली तर एक सेकंड हा तर तिन्ही मटेरियल्स प्लांट्स अँड एनिमल्स डाईड अँड आर टर्न ऑन द ओशियन फ्लोअर ओव्हर द मिलियन्स इयर्स अगो. मराईन प्लांट्स अँड एनिमल्स आर कव्हर्ड बाय द लेयर्स. ठीक आहे ते आपण जे नॅचरल गॅस बद्दल बोललो होतो ते. ठीक आहे अशाच पद्धतीचं जे आहे ते काय आहे आपलं पेट्रोलियम गॅस आहे. ओके पेट्रोलियम गॅसच्या जर डिटेल्स बघितल्या तर पेट्रोलियम गॅस मध्ये काय येतं एनी आयडिया. मी तुम्हाला नोटडाऊन पेट्रोलियम गॅसची जर आपण गोष्ट करतो आहे तर त्यामध्ये काय आहे पेट्रोलियम गॅस बोला कोण सांगणार पेट्रोलियम गॅस मध्ये काय आहे सीएनजी कंप्रेस नॅचरल गॅस आहे तो नितेश सीएनजी कंप्रेस नॅचरल गॅस आहे. ब्युटेन एक्झॅक्टली यामध्ये काय आहे ब्युटेन आहे नक्की अगदी बरोबर आहे. किंवा कधी कधी प्रोपेन पण ऑर प्रोपेन त्या ठिकाणी काय आहे पेट्रोलियम गॅस मध्ये ब्युटेन ऑर प्रोपेन लक्षात घ्या. नितेश क्वेश्चन पडतो हा याच्यावरती सिंपल गोष्ट आहे पाठांतर करा. मग हा काय आहे तर हा आहे फ्लेमेबल मिक्सचर. हा काय आहे फ्लेमेबल मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन गॅसेस. काय या ठिकाणी हायड्रोजन आणि कार्बन्स आहे ना तर फ्लेमेबल मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन गॅसेस आहे ज्याला आपण पेट्रोलियम गॅस असं म्हणतो. जो वापर आहे तो आपण एरोसोल प्रोपेलेंट म्हणून करतो आहे आणि सोबतच याचा जो वापर आहे तो आपण रेफ्रिजरंट मध्ये पण करतो आहे. क्लोरोफ्लुरो कार्बन आजकाल न वापरता हे हायड्रोकार्बन गॅस काय आहे तर वापरल्या जातात. जी कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे ती 46.1 आहे. ओके पेट्रोलियम गॅसची म्हणजे फॉसिल फ्युअल सगळ्यांना माहित आहे की जे परत ज्या ठिकाणी काय होतं तर एनिमल्स प्लांट जे आहे ते दबल्या गेलेले आहे हीट आणि प्रेशरने त्या ठिकाणी काय आहे तर एक कोल बेड त्या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून त्याला आपण फॉसिल फ्युअल म्हटलं आहे. आणि बायोगॅसची जर आपण गोष्ट करतो आहे तर बायोगॅस आपण कसा प्रोड्यूस करतो आहे ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. या ठिकाणी काय होत आहे तर ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर डेफिनेटली बायोगॅस मध्ये काय होत आहे तर ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. हॅलो देवेंद्र किशोर एव्हरीबडी ऑर्गॅनिक मॅटर पण ते कसं होत आहे इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. काय झालं इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ज्या वेळेला आपण म्हणतो आहे तर डेफिनेटली त्या ठिकाणी काय तयार झालेलं आहे तर त्या ठिकाणी झालेलं आहे एनरोबिक डिग्रेडेशन. काय झालेलं आहे इथं ड हवा होता एनरोबिक डिग्रेडेशन झालेलं आहे. माझ्याजवळ अजून नॅचरल गॅसचे पण बरेचसे पॉइंट आहे. ओके म्हणजे हा जो नॅचरल गॅस असतो हा एकदम प्युअर आहे हा धूर विरहित जळतो आहे.
एकदम प्युअर आहे, कारण की याच्यामध्ये असलेल्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या आपण चार स्टेपमध्ये काढून टाकतो. सुरुवातीला नॅचरल गॅसमध्ये ऑइल चं इम्प्युरिटी असते ती काढून टाकल्या जाते आहे. सेकंड थिंग वॉटर जे असतं ते पण रिमूव्ह केलं जात आहे. थर्ड थिंग जे असते तर आपण नॅचरल गॅसला सेपरेट करतोय, त्यावेळेला तो लिक्विड फॉर्मेटमध्ये असतो आहे. आणि शेवटच्या स्टेजला आपण सल्फर आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा रिमूव्ह करतो आहे. ठीक आहे, नॅचरल गॅसमध्ये असलेले जे काही प्रेसिंग आहे ना सल्फर आणि कार्बन डायऑक्साइडचे ते आपण रिमूव्ह करतो आहे आणि त्यामुळे आपला प्युअर असा नॅचरल गॅस मिळतो आहे. ओके, तर हे त्याचं सगळं बॅकग्राऊंड आहे. शेवटचा प्रश्न घेते कारण की तुमचं नाव नाही सांगितलं ना मी, आणि हा प्रश्न घेणार नाही कारण की हा जसा तसा आहे. हा सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या. फार सोपी आहे, काहीच नाहीये. चला, पोल सांग, पोल साठी म्हणून मी हा प्रश्न घेतला. हा चला, शेअर विथ लर्नर्स करूया. आणि विजेते आहे अश्विनी मॅडम 10 पैकी 10. त्यानंतर मिलिंद पाटील आहे 6, गंगा पण आहे 6 वरती. त्यानंतर रोहिणी, प्रियंका, नितेश कुमार, बसुम, वनिता, उद्धव आणि सुप्रिया आहे, याचे टॉप मोस्ट लोक आहे. ओके, कळलं सगळ्यांना? प्रियंका मॅडम आतापर्यंत 3 नंबर वरती होत्या, अचानक काय इश्यू झाला तर माहिती नाही पण नेमका स्कोर घसरलेला आहे. ओके, अश्विनी, मिलिंद, गंगा आजचे टॉप मोस्ट 3 लोक आहे. पोल दिसत नाही. ओके, मी लेट आले होते, मी तेच म्हटलं उद्धव आता मी काही करू शकत नाही. मी 5 मिनिटं लिटरली वाट पाहिली, मी ऑलरेडी लेट होऊन अजून 5 मिनिटं वाट पाहिली, तुम्ही लोक लेट झाले, मला मी त्यासाठी काहीही करू शकत नाही. पण तुम्ही दिसतंय मला उद्धव, 9व्या नंबरला 4 मार्क्स आलेले आहेत 10 पैकी. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच टू ऑल. मी उद्याला नाही घेणार पण परवाला पुन्हा सेम लेक्चर घेईल आणि याच वेळामध्ये घेईल. ठीक आहे, 7:30 to 8:30 आपण पुन्हा सेम लेक्चर घेऊया. त्याच्यामध्ये मी जे क्वेश्चन घेणार आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी वरती घेणार आहे. डेली सेशन हो डेली कंडक्ट करणार आहे, फक्त उद्या नाही राहणार. उद्या थोडे माझे लेक्चर्स प्लसचे जास्त आहे, प्लसचे लेक्चर जास्त आहे, त्याच्यामुळे मी उद्या नाही घेऊ शकत. परवा नक्की घेते आहे, परवा पण 7:30 घेते आहे आणि संडेला मी सकाळी सकाळी घेईल. तर उद्याला मी तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी, त्यानंतर यामधले शिल्लक राहिलेले प्रश्न ते पण घेते आहे आणि सोबतच शक्य झाल्यास मोशनचे जे टॉपिक्स आहे ना ते पण आपण कव्हर करून घेऊया. चालेल, आज आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच. लेक्चर कसं वाटलं डेफिनेटली कळवा आणि ज्या लोकांनी मला फॉलो केलं नाही त्या लोकांनी नक्की फॉलो करा. आणि ज्या लोकांना प्लस मध्ये यायचं आहे ते लोक प्लस मध्ये डेफिनेटली येऊ शकतात आहे. प्लस सबस्क्रिप्शन, माझे सायन्सचे लेक्चर्स पण चालू आहे. प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही 1 महिने 3 महिने आणि 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता आहे. तुम्ही जे लेक्चर्स बघता आहे त्याचं तुम्हाला क्रेडिट्स वापरता येतात आहे, तुमचं पेमेंट लेस होत आहे. सोबत तुम्ही जर रेफरल कोड वापरतात आहे, जसं माझा रेफरल कोड हा स्वरा किरण आहे, याला जरी तुम्ही वापरता आहे तुमचं पेमेंट लेस होत आहे 10%. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली सबस्क्रिप्शन घेऊ शकता आहे कारण की आता परीक्षेचा तो माहोल आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच तयारी केली पाहिजे. ओके, तर थँक्यू व्हेरी मच टू ऑल. आपण पुन्हा भेटूया याच वेळेमध्ये. थँक्यू.